महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोंकण विभागीय सचिव व स्वराज्य धोरणचे संपादक डॉक्टर किशोर बलिराम पाटील यांच्या वाढदिवस विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री व पत्रकारांना भार देऊन साजरा. स्वर्गीय अशोक बलिराम पाटील व स्वर्गीय बलिराम दादाजी पाटील यांच्या स्मरणार्थ दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर पाटील यांच्या वाढदिवसाने शाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाला कैलासनगर वलपाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन कुमार प्रितेश अशोक पाटील व श्री धनराज राठोड यांनी केले आहे. त्याचप्रमाणे उपस्थित शिक्षक व पत्रकारांना सन्मानही हवेली करण्यात आला आहे. पाटील आणि पिताश्री स्वर्गीय दयानंदजी पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ माझ्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद शाला कैलासनगर वलपाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांचाही सन्मान केला व पत्रकार मित्रांचाही सन्मान केला. त्याचे विशेष ध्येय मी माझ्या स्वराज्य धोरणचे आढावा ट्रस्टचे जे सल्लागार धनराज राठोड व माझ्या पत्न्या प्रितेश पाटील यांना देतो, कारण त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन मला न सांगता केलं. कारण आपला कार्यक्रम नेहमी हेल्मेट वाटप किंवा मोठ्या कार्यक्रम जोरात असतो, परंतु तो आपल्याला झाला नाही. तरी देखील या दोघांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजन केला मला दुपारनंतर संध्याकाळी माहीत झालं का उद्या सकाळी असा असा कार्यक्रम आयोजन केला आहे. म्हणून या सर्व कार्यक्रमाचं श्रेय त्या दोघांना देतो, कारण असा उपक्रम होणे फार काळाची गरज आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आपण उपक्रम करतो, आज माझ्यासोबत सर्व जाती धर्माचे पत्रकार एकत्र आहेत. आपण सांगतो की सर्व धर्म समभाव कार्यक्रमांना तुम्ही मला नेहमी साथ देता, त्यामुळे मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्य मराठी पत्रकार संघाचे कोंकण विभागीय सचिव, तसेच स्वराज्य तोरणचे संपादक, तसेच स्वराज्य तोरण म्हणजे अशी विविध अनेक संस्था आहेत, अनेक कार्य आहे त्यांचा. म्हणून त्यांचा कार्यांचा आढावा घेऊनच महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे हस्ते त्यांना मान्य डॉक्टर अवॉर्डही सुद्धा भेटलेले आहे, अनेक अवॉर्डही भेटलेले आहे. आणि माझ्या मते माझ्या वैयक्तिक किंवा जेवढा मी फिरलो जेवढा बघितलंय जग वगैरे, त्याच्यामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये एक असाच व्यक्ती बघितला जे मराठीमध्ये, का म्हणजे मी तेलुगू आहे तर मराठी मावशी तसा जन्माला तर मराठी आहे, तर त्या मराठीमध्ये एकच असा व्यक्ती बघितला जे पत्रकारांमध्ये त्यांच्या स्वतःच्या हिताचा न बघता स्वार्थी निस्वार्थपणे लोकांच्या हितासाठी तसेच पुढे जाण्यासाठी आई वडिलांच्या नंतर काय आहेत म्हणजे ते शिक्षक असतात, आणि शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन करून त्यांना मार्गदर्शन देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांचा आदर करून आणि तसेच त्या विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त जे सामग्री वगैरे वाटप करतात तर त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने किंवा तुमच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांनी असेच पुढे जाऊन कचेतासाठी. किशोर पाटील साहेबांबद्दल बोलायचं तर भरपूर काही आहे, पण आता तुम्ही पाहत आहात जसे काय आपले भिवंडी तालुक्यातले पत्रकार विखुरले होते त्यांना किशोर पाटील साहेबांनी एकत्र केले. भिवंडी तालुक्यात पत्रकारांच्या भरपूर संघटना होत्या, किशोर पाटील साहेबांनी सर्वांना एकत्र आणले आणि किशोर पाटील साहेब हे नेहमी पत्रकारांच्या मार्फत गोरगरिबांना वस्तू स्वरूपात काही ना काही देत असतात. आता तुम्ही पाहत बघितलात आपण नंदुरबारला, पालघरला, डहाणूला वह्या वाटप, रेनकोट वाटप, पत्रकारांना शाळेतल्या मुलांना काही ना काही नेहमी वाटप करत असतात. बस किशोर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एवढंच मी बोलू शकतोय. आज किशोर पाटील जी का 53वा जन्मदिन आहे, आज 53 साल के पूजे हुए हैं.
पाटिल साहब को जन्मदिन की दिल की गहराइयों से ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। यहाँ पर उपस्थित संजय पाटिल साहब, संदीप बजागे साहब, धनराज राठौर साहब, स्वराज चैरिटेबल ट्रस्ट के कलाकार, नंदा पाटिल मैडम पुलिस पाटिल, पुलिस संगठना के भिवंडी तालुका अध्यक्ष सोमनाथ ठाकरे जी, हमारे साथी सीपी तिवारी, श्रीनिवास सिंह मल्ले, लोलेश सुतार, राज पाठक, जगदीश पाताले, श्रीमती परवीन खान मैडम, आप सभी लोगों को मैं बधाई देते हुए बताना चाहूंगा, किशोर पाटिल जी दैनिक स्वराज तोरण के संपादक तो ही हैं, आप सभी जानते हैं, बड़ी बात परिचित हैं। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग के महासचिव हैं, जिनके कार्य क्षेत्र में 7 जिले आते हैं। यहाँ आए सभी अतिथियों का दिल से धन्यवाद, और स्कूल के टीचर प्रिंसिपल, यहाँ के बच्चों का भी दिल से धन्यवाद। और आज यहाँ स्वराज तोरण के संपादक और मराठी पत्रकार संघ के सचिव किशोर दादा पाटिल त्योहार दिवस के उपलक्ष्य में हम सब एकत्रित हुए हैं, और दिल से यही ऊपर वाले से कामना करूंगा कि हमारे किशोर दादा को लंबी आयु लंबी उम्र दे। धन्यवाद। उसी प्रमाण या शाळेत आम्ही माजी विद्यार्थी, आणि या शाळेतून शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो, मी इथे जर शिकलो नसतो मी पुढे गेलो नसतो, म्हणून माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करतो। या पोरांना पण सांगतो, शिकाल तर टिकाल, शिकले नाही तर पुढे जाणार नाही। म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेताना एक ध्येय बांधून शिकावं की आपल्याला काय बनायचंय पुढे, हे उद्दिष्ट जर प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवलं तर माणूस पुढे जाऊ शकतो। आज हा कार्यक्रम माझा वाढदिवस जरी असला तरी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमच्या स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार नंदराज राठोड आणि प्रितेश पाटील यांनी केलं, कारण माझा कार्यक्रम फार मोठा असतो। मी प्रत्येक वर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकारांना हेल्मेट रेनकोट आणि विविध साहित्य वाटप करत असतो, परंतु ह्यावेळेला तो कार्यक्रम काही कारणास्तव रद्द केला। परत 2 वर्ष मी कार्यक्रमच केला नाही, कारण 2 वर्ष आम्ही अशा घटना घडल्या।